नमस्कार. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला झटपट आणि कांदा लसूण विरहित सात्विक थाळी करून दाखवणार आहे, की जी झटपट पण होईल आणि चविष्ट पण होईल. चला तर मग अगदी पाऊण तासात होणारी थाळी कशी करायची ते आपण बघूयात. आता आपल्याला कैरीची डाळ करायची आहे, त्यामुळे मी हरभऱ्याची डाळ 3 तास भिजत टाकली आहे. बघा, छान भिजली आपली. हे बघा, आता मी हे पाणी निथळून घेते. मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते आहे. पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे. हे साधारण मी छोट्या वाटीभर डाळ घेतली होती. याला आपण 2-3 हिरव्या मिरच्या घेणार आहोत, अगदी छोट्या आहेत. या 2 इंच, 1.5 ते 2 इंच आल्याचा तुकडा घेणार आहोत आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घेणार आहोत आणि चवीनुसार मी मीठ घेणार आहे. आणि ही आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायची आहे मिक्सरला. हे बघा, मी अशी ओबडधोबडच वाटून घेतली आहे. थोडीशी डाळ असली तरी काहीच हरकत नाही. मी हे काढून घेते आहे. मी अर्धी वाटी डाळ घेतली होती म्हणून मी अर्धी वाटी कैरी किसून घेतली आहे. तुम्ही याऐवजी कैरीचे तुकडे करून या डाळीबरोबर वाटले तरी काहीच हरकत नाही. मस्त कालवून घेऊयात आपण. ही तोतापुरी कैरी आहे, जास्त आंबट नाही आहे. तरी तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आपण आता फोडणी तयार करून घेऊया. आपण टाकणार आहोत यात मोहरी. 1 चमचा मी मोहरी टाकली आहे. 1 मोठा चमचा मी तेल घेतलं आहे, त्यात मोहरी टाकली आहे. जिरं टाकलं आहे. हा टाकला आहे कढीपत्ता आणि त्यात 1/2 चमचा हळद टाकली आहे. त्यातच टाकलं आहे आपण हिंग. हिंग थोडासा जास्त टाकायचा आहे आपल्याला, त्यामुळे छान चव येते. या फोडणीतच टाकणार आहे मी 1 बॅडगी मिरची. आणि ही फोडणी आपल्याला या डाळीवर टाकायची आणि मस्त कालवून घ्यायची आहे. वरून आपल्याला भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. परत एकदा काढून घ्यायचं. चैत्र गौरीला करतात तशी कैरीची डाळ तयार झाली आहे. आता आपण करणार आहोत कैरीचं झटपट होणारं लोणचं. कैरीचा सीझन आहे, त्यामुळे कैरी आपण भरपूर वापरूयात. 1 कैरी मी कापून घेतली आहे. तुम्हाला साल काढायची असेल तर काढा, पण मी काढलेली नाही आहे. यात आपण 1 मोठा चमचा केपराचा कैरी मसाला घेतलेला आहे, आपण टाकून घेऊया. तुमच्याकडे लिंबू मसाला असेल तोही काही टाकला तरी काही हरकत नाही. हे आपण 1 चमचा वेडगी मिरचीचं तिखट टाकणार आहोत. हे चवीला तिखट नसतं, रंगाला छान असतं. चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. 1 मोठा चमचा मी तेल गरम करून घेतलं आहे. मी यात टाकणार आहे मोहरी. यातच आपण टाकणार आहोत हिंग आणि हळद. थोडीशी नंतर टाकायची आपल्याला, नाही तर हिंग हळद जळते. आणि ही फोडणी आपल्याला या लोणच्यावर टाकायची आहे. आणि हे लोणचं छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर 15-20 मिनटात छान याला पाणी आणि तेल सुटेल, मिठाने पाणी सुटेल. आपलं चटकदार लोणचं तयार झालं आहे. हे आपण झाकून ठेवूया. आपल्याला आता बासुंदी करायची आहे. मी 1/2 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे, ते मी छान आता उकळून घेते. आपण आता कंडेन्स मिल्क तयार करून घेऊया. 1 चमचा मी तूप टाकलं आहे कट कर. 1 चमचा मी तूप गरम करायला ठेवलं आहे. यात आपण टाकणार आहोत
चार चमचे दुधाची पावडर आणि आवडीनुसार तुम्ही ही साखर टाकायची आहे. मी चार चमचे घेतली आहे. थोडीशी अशी चालवून घ्यायची आपल्याला. आणि यात टाकणार आहोत आपण 4 ते 5 चमचे गरम पाणी. हे बघा आपलं कंडेन्स मिल्क तयार झालं आहे. आपण यात आता उकळतं दूध घालणार आहोत. यात हे उकळतं दूध टाकायचं आहे. छान एकजीव करायचे, कालवून घ्यायचे आपल्याला. 3-4 पिस्ता घेतलेत, 4-5 बदाम घेतलेत आणि ही चारोळी घेतली. हे आपण सगळं टाकणार आहोत. हे बघा छान घट्टपणा आलाय आपल्या पासून दिला. आणि आपण हे केशर 5-6 काड्या मी गरम दुधात भिजत टाकल्या होत्या, हे पण मी त्यात टाकणार आहे. तीन ते चार वेलदोडे मी कुटून घेतले, हे सुद्धा मी त्यात टाकणार. छान आपली बासुंदी तयार झाली आहे. ही आता जरी पातळ वाटत असली तरी थोड्या वेळाने घट्ट होईल. आपण आता हे गॅस बंद करूया. आपण आता बटाट्याची भाजी करणार आहोत. मी 1 मोठा चमचा तेल टाकलंय, त्यात आपण मोहरी टाकणार आहोत. त्यात आपण हे 3 लवंग टाकणार आहोत. 1 वेलदोडा टाकणार आहोत, फोडून टाकलाय थोडासा. दोन 3 मिरे टाकले. या मिरच्या टाकायच्या. हा कढीपत्ता टाकलाय आणि हे तेजपान टाकले. परतून घ्यायचे. थोडस जिरं टाकायचं आपल्याला. त्यात टाकलाय आपण 2 मी मोठे टोमॅटो किसून घेतले, ते टाकायचे. टोमॅटो छान मऊ झालाय. आपण यावर टाकणार आहोत मीठ. यातच टाकणार आहे मी थोडासा हिंग. आणि मी हे बारीक मिरचीचं तिखट घेतलंय 2 चमचे. 1 चमचा मसाला घेतलाय. गोडा मसाला घ्या, काळा मसाला कुठलाही घेतला तरी चालेल. आणि ही हळद घेतली आहे, हे आपण टाकलं. त्याचबरोबर आपल्याला 1 ते 1.5 चमचा धने जिरेची पूड टाकायची. तीन मीडियम आकाराचे बटाटे मी उकडून घेतले आणि ते हातानेच असे कुस करून घेतलेले. ते आपण आता टाकले. छान पालवून घेऊया. टाकूया आपण गरम पाणी. कणिक भिजवून घेऊ. पुऱ्यांसाठी 1 मोठं भांडं मी कणिक घेतली आहे, गव्हाचं पीठ, आणि 1 मोठा चमचा मी बारीक रवा घेतलाय. चवीपुरतं मीठ घ्यायचं यात. थोडीशी साखर घ्यायची यात. आणि ही कणिक आता आपल्याला थोडीशी कोमट पाण्याने भिजवायची. थोडं कोमट पाणी घेतले आणि मी कणिक भिजवून घेते.
ही आपल्याला घट्ट कणिक भिजवायची आहे। एक मोठी वाटी मी डाळीचं पीठ घेतलेले आहे, त्यात एक छोटा चमचा मी तांदळाची पीठ घेतलेली आहे। तांदळाच्या पिठीने भजी कुरकुरीत होतात। एक चमचा मी ओवा घेतला आहे, हातावर जरा चोळून घ्यायचं आहे। त्यातच आपण धने जिऱ्याची पूड टाकणार आहोत एक चमचा, थोडंसं तिखट टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत आणि चवीला मीठ टाकणार आहोत आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आणि हे सुद्धा आपण भिजवून घेणार आहोत। हे बघा सर, आपलं भिजवून तयार आहे भाज्यांचं। त्यातच मी थोडासा हिंग टाकणार आहे आणि आपल्याला यात गरम तेल टाकायचं आहे, ते नंतर टाकूया। आपण मसाले भातासाठी थोडासा मसाला वाटून घेऊ। एक मिरची घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। हे मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊया। 2 चमचे तेल टाकले आहे, यात आपण फोडणी करूया। यात मी जिरं टाकते, 1 तेजपान टाकते। हे आपण थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे। त्यातच 1-7 काजू टाकणार आहे। त्यातच आपण हे किसलेलं आलं टाकणार आहे आणि या मिरच्या टाकणार आहे। आपण 4-5 पानं कढीपत्त्याची टाकणार आहोत। त्यातच आपण हा बारीक चिरलेला बटाटा टाकणार आहोत। त्यासाठी आपण एक मोठा टोमॅटो घेतला आहे। टोमॅटो नसेल टाकायचं की तुम्ही थोडंसं दही टाकलं तरी काही हरकत नाही। आपण अर्धी वाटी आपण बटाटा टाकणार आहोत। आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीर कढीपत्ता वाटून घेतलाय, ते टाकणार आहोत। यातच टाकणार आहोत आपण मीठ चवीनुसार। टाकणार आहोत आपण हळद, 1 चमचाभर हळद टाकणार आणि चालवून घ्यायचं। यात तुम्ही तुमच्याकडे गाजर फ्लावर असतील तर तुम्ही टाकू शकता। आम्ही तांदूळ वाटीभर तांदूळ भिजत ठेवला होता, पाणी निथळून घेतलं आहे। आता 15 ते 20 मिनिट हा तांदूळ निथळून भिजत घातलेला होता। सगळं छान हळूवार हाताने परतून घेतले आणि आपल्याला तांदळाच्या 1.5 पट पाणी टाकायचं। पाणी उकळून घेतले यात टाकतो, आपल्याला पाणी जास्त लागणार नाही आहे कारण आपण तांदूळ भिजत ठेवला होता। मग आपल्या भाताला पाण्याला उकळी आली आहे। मी 1/2 चमचा हा गोडा मसाला टाकते आणि कालवून घ्यायचे आणि लगेच आपण कुकरला झाकण लावूया। तेल गरम झालंय, आपण कुरडे तळून घेऊ।
गरम तेल आहे आपल्याला एक चमचाभर या भज्याच्या पिठात टाकायचं आहे आणि कालवून घ्यायचं आहे. हे आपण छान हाताने कालवून घ्यायचे आणि मी ही मिरची अशी अर्धी केली आहे आणि मधून काप दिले आणि थोडंसं मीठ लावून ठेवलं आहे. आपण आज मिरचीची भजी करूया. आपण या सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. मोकळा मसालेभात तयार आहे. अगदी एका शिट्टीतच आपला मसालेभात तयार झालेला. आपण पुरी करूया. हे बघा छान पीठ झालंय आपलं. छोटे छोटे गोळे करून छान हाताने प्रेस करून त्याच्या लाट्या तयार करून घेऊया. थोडंसं तेल लावलंय मी आणि तेलावरच आपल्याला लाटायची. पातळ करायची नाही. पुरी तळून घेऊया. छान टमक उगली आहे बघा आपली पुरी. हे बघा आपली छान पुरी तळून तयार झाली आहे. मस्त गुबगुबीत पुऱ्या तयार झाल्या आहेत. कांदा लसूण विरहित सात्विक थाळी तयार झाली आहे. मीठ, लिंबू, कैरीची डाळ, कैरीचं लोणचं, मसाले भात, भजी, कुरडई, पापड, पुरी, बटाट्याची भाजी आणि बासुंदी.